दर्यापूर पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या गायवाड़ी ग्राम पंचायत मधील विधवा गरजू भूमिहीन नागरिक अनेक वर्षापासून घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। अशा नागरिकांना घरकुल कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत या गरजू नागरिकांना घरकुल मिळावेले नाही तर आमरण उपोषण करणार असा इशारा दर्यापूर पंचायत समिति गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आला। सर्वे जे मोठे मोठे लोक इथे घर दिले आणि आमचे हे गरीब गरीब लोक हे असे घर पडलेले आहे त्यांना दिले नाही त्यांना काय करा काही घर अंगार पडले हां काही अंगार मै अंगार पडलेला आहे अपंग मी अपंग अपंग काही लोक वाट पाहता होते गेले पण आज घर गेले खाली नाही आले हे बा या भाई जा बाबा वरते गेला त्याला एकच्या दोन डबल डबल दिले असते हां डबल डबल जाने झाले डबल डबल दिले असते त्याले देऊ नाही सदर निवेदनात म्हटले आहे की गायवाडी गावातील असंख्य विधवा गरजू भूमिहीन अशा लाभार्थ्यांना गेल्या 40-50 वर्षापासून घरकुल योजनेची मागणी करूनही त्यांना लाभ का मिळाला नाही। निवेदन देते वेळी गावातील असंख्य गरजू विधवा महिला भूमिहीन लोक उपस्थित होते। यावेळी गावातील शिवा उंबरकर योगेश बुंदे गजानन उंबरकर राजू सवयकर हरिदास नागे अवधूत पाचखंडे ज्ञानेश्वर रोंगे रवींद्र कळसकर गजानन कळसकर अनिल साखरे सुरेश साखरे लक्ष्मण कळसकर शशिकलाबाई साखरे वासुदेव रोंगे गणेश निंबाळकर वनमाला रोंगे प्रवीण रामदास बैलमारे निलेश साखरे मुकेश साखरे चेतन औरंगपूरकर प्रवीण अडबोल तुळशीदास चांदूरकर मधुकर तायडे अर्चनाताई ब्रह्मगडे मायाताई साखरे वच्छलाबाई पाचखडे आदी उपस्थित होते। सह्याद्री माझा न्यूज करीता सूरज देशमुख दर्यापूर। गायवाड़ी ग्राम पंचायत लाभार्थ्याचे नाव नाही घर लाभार्थ्याचे नाव आहे ज्याच्या घरी शेती आणि पक्के घर आहे त्यांचेच नाव आहे आणि विधवा महिला आणि जे लाभार्थी आहेत त्यांना घरकुल देण्यात आलं नाही आजपर्यंत आज 20 वर्ष झालं त्यांची यादी केव्हा येणार आहे।